Section 1, Prose, 1.3, The Cope and the Anthem, Part 4. Today, all of you learn now, Part 4. Welcome, student. All of you learn now, 1.3, The Cope and the Anthem. Today, we learn now, Part 4. Oh, is it? Sneered Soapy. Adding insult to pretty, larceny. Well, why don't you call a policeman? I took it, your umbrella. Why don't you call a cop? There stand one the corner. He maji chhatri ahe, to kathor aawazamadhe. To another person ha sopila bollela hota. Asa ka bulti chori karun, tyala upahasane raagun sopine vicharle. Then, why don't you call a cop? मग तुम्ही पोलिसांना का फोन करत नाही आहात, पोलिसांना का बोलवत नाही? देअर स्टँड वन ऑन द कॉर्नर. त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये तो कोप पोलिसमॅन उभा होता. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप. छत्रीच्या मालकाने आपली स्टेप स्लोड केली, म्हणजे तो हळूहळू चालू लागला. सोपी डीड लाईकवाईज विथ प्रिमॉनिशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. And premonition means a strong feeling that something is about to happen, especially something unpleasant. म्हणजे मनामध्ये शंका येणं, कटू शंका येणं. Soapy did likewise with a premonition that luck would again run against him. नशीब पुन्हा उलटे फिरणार की काय, अशी शंका आल्याने सोपीनेही तसेच केले. The policeman eyed at the two curiously. पोलिसाने त्या दोघांकडे कुतूहलाने पाहिलं. क्युरिओसिटी, कुतूहलानं, जिज्ञासेनं, काहीतरी जाणून घ्यायच्या व्यूनं पोलिसानं त्याच्याकडे पाहिले. ऑफकोर्स, सेड द अम्ब्रेला मॅन, वेन यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. नक्कीच, छत्रीवाला मनुष्य म्हणाला. ऑफकोर्स, अर्थात सेड द अम्ब्रेला मॅन, की अम्ब्रेला ज्याच्या मालकीची होती तो अम्ब्रेला मॅन बोलू लागला. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर. ही तुमची छत्री असेल तर अशा चुका कशा घडतात. इफ इट्स युअर अम्ब्रेला, जर तुमची ही छत्री आहे अशा चुका का घडताय. आय होप यू विल एक्सक्यूज मी. ते तुम्हाला माहीत असेलच, तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे. आय पिकड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट इट ॲज युअर्स, व्हाय आय होप यू विल. आज सकाळी एका रेस्टॉरंटमधून मी ती उचलली. बट पण इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स, पण तुमची छत्री तुम्ही ओळखलीच असेल म्हणा. ओ वाय आय होप यू विल, असं मला वाटतंय की ही छत्री मी सकाळी एका रेस्टॉरंटमधून उचललेली आहे, पण ती तुमचीच असेल असं मला वाटतं आहे. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोपी सेविकली. अर्थातच ती अम्ब्रेला माझी आहे असं सोपी अँग्रीली सेविकली म्हणाला आहे. सेविकली अँग्रीली रागावून तो म्हणाला, सोपी म्हणालेला आहे काय, ही अम्ब्रेला माझी आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. परंतु छत्री गमावलेला मनुष्य माघारी वळालेला आहे, रिट्रीट झालेला आहे. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन एन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रॉचिंग टू ब्लॉक्स अवे. ब्लॉन्ड मीन्स अ पर्सन विथ पेल येल्लो हेअर, फिकट पिवळ्या केसांची व्यक्ती. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड, द पोलिसमॅन हरी टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन एन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट. छत्री गमावलेला मनुष्य माघारी वेला, दोन ब्लॉक अंतरावरून स्ट्रीट कार येताना पाहून पोलीस पलीकडच्या रस्त्यावर ऑपेरा झगा घालून जाणाऱ्या उंच ब्लॉन्डला गाईने मदत करायला गेला.
front of a street car that was approaching two blocks away. कि त्या ठिकाणी उंच ब्लॉन्डला घाईने मदत करण्यासाठी ते पोलीस निघून गेले. सोपी वॉकड ईस्टवर्ड दो अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूवमेंट्स. सोपी पूर्व दिशेला दुरुस्तीमुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दिशेने निघाला. ही होल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्सॅव्हेशन. एक्सॅव्हेशन मीन्स अ कॅव्हिटी फॉर्म बाय डिगिंग, खड्डा असणं. अँड ही होल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्सॅव्हेशन. त्याने रागाने छत्री एका खड्ड्यात फेकून दिली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन. आणि त्या माणसालाच तो पुटपुट करू लागला, माणसाच्या विरुद्ध काहीतरी बोलू लागला. हु वियर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. हेल्मेट घालणाऱ्या आणि कॅरी क्लब्स, क्लब म्हणजे दंडुके बाळगणाऱ्या लोकांबद्दल चडफडत तो काहीतरी पुटपटू लागला, त्यांच्याबद्दल काहीतरी बोलू लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. कारण त्याला त्यांच्या तावडीत सापडायची इच्छा होती. क्लच मीन्स तावडीत सापडणे, कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये सापडणे. परंतु सोपीच्या बाबतीमध्ये ते शक्य झालेलं नाही. दे सीम्ड टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि ते मात्र त्याला कधीही चुकीचे न वागणारा राजा समजत होते. म्हणजे तो स्वतःहून काहीतरी खोड्या करत होता, गुन्हे करत होता, परंतु पोलिसांच्या ताब्यामध्ये तो सापडला जात नव्हता. कारण पोलीस त्याला चुका न करणारा राजा माणूस समजत होते, नाहीतर आपण आहोतच बघा. ॲट लेंथ सोपी रीच्ड वन ऑफ द अव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉइल वॉज बट फेंट. टर्मॉइल मीन्स अ स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स, गडबड असणं, गलका असणं. ॲट अ लेंथ सोपी रीच्ड वन ऑफ द अव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉइल वॉज बट फेंट. थोडे अंतर चालून सोपी जगमगाट आणि गडबड कमी असणाऱ्या पूर्वेकडच्या एका रस्त्यावर पोहोचला. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टू आर्ड मॅडिसन स्क्वेअर. आता बाकडे हेच जरी त्याचे घर होते. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्ज इवन व्हेन द होम इज अ पार्क बेंच. म्हणजे आता बाकडे हेच जरी त्याचे घर होते, तरी घराच्या ओढीने पाय ओढत तो मॅडिसन चौकाच्या दिशेने जाऊ लागला. हिमसेल्फ फॉरवर्ड टुवार्ड मॅडिसन स्क्वेअर. स्क्वेअर मीन्स चौक. म्हणजे हा सोपीला घर दार काही नाही आहे, याचं राहण्याचं ठिकाण म्हणजे एखाद्या चौकात असलेले रिकामे बेंचेस. आणि अशा या रिकाम्या बेंचेसवर जाऊन हा सोपी बसलेला आहे. सोपीचं घर म्हणजेच त्या चौकामध्ये असणारे, पार्कमध्ये असणारे रिकामे बेंचेस. थोडे अंतर चालून जगमगाट आणि गडबड कमी असणाऱ्या पूर्वेकडच्या एका रस्त्यावर पोहोचला. आता बाकडे बेंचेस हेच जरी त्याचे घर होते, तरी घराच्या ओढीने पाय ओढत तो मॅडिसन चौकाच्या दिशेने जाऊ लागला. बट ऑन एन अनयुजली क्वाईट कॉर्नर सोपी केम टू अ स्टँड स्टील. मात्र एका अतिशय शांत वळणावर सोपी थबकला, जाऊन थांबला. हिअर वॉज अन ओल्ड चर्च. ते काय आहे? एक चर्च आहे. क्वेंट, क्वेंट मीन्स हिअर अट्रॅक्टिवली अनयुजुअल ऑर ओल्ड फॅशन्ड, विलक्षण, जुन्या पद्धतीचं. रॅम्बलिंग, स्प्रेडिंग ऑर वाइंडिंग इरेग्युलरली इन व्हेरियस डिरेक्शन्स. म्हणजे अवाढव्य आकाराचं. अँड गॅबल्ड, गॅबल्ड कन्स्ट्रक्टेड विथ गॅबल्ड
द ट्रायंग्युलर अपर पार्ट ऑफ अ वॉल ऍट द एंड ऑफ अ रीच्ड रूफ निमोळते टोक असणारा क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. एका जुन्या पद्धतीचा असणाऱ्या विलक्षण आणि अवाढव्य निमोळत चर्च होते त्या ठिकाणी जाऊन हा सोपी स्टँड स्टील झालेला आहे, उभा राहिलेला आहे. दो वन व्हायलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज मेकिंग शुअर ऑफ हिज मायस्टेरी ऑफ द कमिंग सभात अँथेम. एका व्हायलेट कलरच्या, व्हायलेट मीन्स जांभळट रंगाच्या काचेच्या खिडकीतून मंद प्रकाश आतमध्ये येत होता. तेथे बहुधा कुणी ऑर्गन वाजवणारा सफाईदार मुने स्वरपट्ट्यांवर बोटे फिरवून आगामी सभ्यासनाकरता प्रार्थना गीतांचा सराव करीत होता. सभ्यात मीन्स अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड ऑब्स्टिनन्स फ्रॉम वर्क केप्ट बाय ज्यूज अँड ख्रिश्चन्स. यहुदी आणि ख्रिस्ती लोकांचा धार्मिक विधी पालनाचा आणि कामापासून दूर राहण्याचा दिवस. एखादा सण असेल, उत्सव असेल, अशा दिवशी कुणीतरी त्या ठिकाणी जाऊन प्रार्थनेचं प्रॅक्टिस करत होता. हा सीन सोपेनं पाहिला. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर्स स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. ट्रान्सफिक्स्ड मीन्स स्टूड विदाउट मूव्हिंग, खिळून उभा राहिलं, कोणतीही हालचाल न करणं. कन्व्होल्युशन कॉइल्स ऑर ट्विस्ट वेटोए घातलेलं असणं. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर स्वीट म्युझिक. आणि ते गीत ऐकत असताना तिथून येणारे ते गोड संगीत सोपीच्या कानावर पडले, ऐकले. दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. आयर्न लोखंडी, फेन्स कुंपण. आणि ते संगीताचे मधुर स्वर कानावर पडल्यानंतर मात्र आपला हा सोपी त्या लोखंडी कुंपणापाशी तो एका जागी खिळून उभा राहिला, स्टँड स्टील झाला. ते संगीत, ते गीत, ती प्रार्थना ऐकण्यामध्ये दंग होऊन गेला. अगदी शांतपणे तो ते गीत ऐकू लागला. द मून वॉज अबो फुल अँड रेडियंट, व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू, स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली इन द इव्हेंट्स ऑर अ लिटिल व्हाइल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्च यार्ड. इव्हेंट्स मीन्स द लोअर बॉर्डर ऑफ अ रूफ दॅट ओव्हरहँग्स द वॉल. छपरा खालचा कडा वळचर वर पूर्ण तेजस्वी चंद्र होता. थोडी वाहने व पादचारी दिसत होते. पेडेस्ट्रियन्स मीन्स पादचारी रस्त्याने जाणारे लोक दिसत होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली इन द इवेट. चिमण्या निद्रिस्त आवाजामध्ये चिवचिव करत होत्या. देन ऑर अ लिटिल व्हाइल सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्च यार्ड. आणि लवकरच ते दृश्य एखाद्या गावातल्या चर्चयार्ड सारखे दिसू लागले असते. सेड सोपी. सोपी म्हणाला, सोपीला वाटलं. अँड द अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेज फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हीज लाईफ कंटेन्ड सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅन्युक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. इमॅन्युक्युलेट मीन्स परफेक्टली क्लीन अँड टाईट, सद्ध चांगले स्वच्छ असणारे असे. सोपी मात्र ऑर्गनिस्ट वाजवीत असलेले ते प्रार्थना गीत ऐकून लोखंडी कुंपणापाशी स्तब्ध उभा राहिला. हे गीत त्याला जेव्हा त्याच्या आयुष्यात आई होती, गुलाबाची फुलं होती, आशा आकांक्षा होत्या, मित्र परिवार होता, सदविचार आणि सदवर्तनी लोक
यांसारख्या गोष्टी होत्या तेव्हापासून चांगलेच त्याला माहीत झालेले होते। हे गीत तो इतक्या समरसतेनं का ऐकून घेत होता? अँड द अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्ले सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्स। हे गीत जेव्हा चालू झालं तेव्हा हा सोपी अगदी त्या कुंपणाजवळ शांतपणे हे गीत ऐकताना लोकांना दिसला, कारण फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेंट सच थिंग्स ॲज अ मदर। म्हणजे त्याच्या जीवनामध्ये जेव्हा कुटुंब होतं, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा त्याला आई होती, तेव्हा त्यानं ते आयुष्यात ते गीत ऐकलेलं होतं। अँड द रोजेस, गुलाबाची फुलं होती, म्हणजे त्याचा आनंद तो घेत होता, त्यावेळी ही प्रार्थना त्यानं ऐकलेली होती। ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स, त्याच्या आकांक्षा, मित्र परिवार होता, त्यावेळी त्यानं हे गीत ऐकलेलं होतं। अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स, थॉट्स मीन्स सदविचार अँड कॉलर्स मीन्स सदवर्तनी, अशा असणाऱ्या सदवर्तनी लोकांकडून, चांगल्या लोकांकडून त्याला हे गीत त्या काळामध्ये ऐकता आलेलं होतं। इथंपर्यंतचं वर्णन सोपीचं आपण पाहिलेलं आहे की सोपी हा वागायला वाईट नाही आहे, त्यानं स्वतःहून जर त्याला माहिती असून तो वाईट एखादं कृत्य करत असला तरी त्याला त्याची पनिशमेंट मिळालेली नव्हती, असं या इथंपर्यंतच्या भागामध्ये दिलेलं आहे।